नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आज आपण पोलीस प्रशासन यावरील लेक्चर बघणार आहोत आपली आ, नोबल मेगा सामान्य ज्ञान लेक्चर सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण विविध विषयांचा आढावा घेतो आहे राज्यसेवा असेल कंबाईन सेवा पोलीस भरती सगळ्यांसाठी मात्र हे आजचं लेक्चर जे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्याला प्रत्येकाला पोलीस खात्याबद्दल एक आकर्षण असतं प्रत्येकाला बरीचशी माहिती आपल्याला आवश्यक वाटते मात्र माहीत नसते आणि विशेषतः दोन गटांसाठी तर हा व्हिडिओ असा आहे की त्यांनी तो सेवच करून ठेवावा तो म्हणजे पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि दुसरे म्हणजे पी एस आयसाठीचे विद्यार्थी कारण की या दोन परीक्षांना पोलीस भरतीला आणि पी एस आयला पी एस आयची मग ती लेखी परीक्षा असेल मुख्य आणि दुसरं पी एस आय मुलाखत असेल या ठिकाणी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो आपण दोन ते तीन पार्ट याचे करणार आहे कारण की याची माझ्याकडे जबरदस्त माहिती या ठिकाणी या पुस्तकामध्ये आहे नोबल सामान्य ज्ञान जे आहे मेगा याच्यामध्ये तर पार्ट वन आपण बघतो आहोत आपल्याला समजून घ्यायचे आहे सगळ्या गोष्टी पोलीस खातं काय आहे तुम्हाला आज पहिल्यांदा एकदम डिटेलमध्ये कळणार आहे नेमकं त्याचा इतिहास काय आहे प्रत्येकाचे कार्य काय असतात सगळ्या रँक असतील वगैरे सगळ्या बाबी ज्या परीक्षेला वारंवार विचारल्या जातात ओके okay, तर मित्रांनो मला वाटतं तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपण याच्यावर जी केच्या टेस्ट सुद्धा घेतो आहोत तुम्हाला यावर पुन्हा टेस्टही होणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या त्या एकशे एक टेस्ट सिरीज जॉईन केलेल्या आहेत त्यांना यावरील टेस्ट सुद्धा भेटणार आहे म्हणजे तुम्ही आपली सिरीज जॉईन करू शकतात खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वरील म्हणजे सराव जो म्हणतो आपण प्रश्नांचा तो सुद्धा करता येईल बघा आता भारतात पहिला एफ आय आर हा कोठे दाखल झाला मित्रांनो महत्वाचा आहे म्हणजे थोडक्यात पोलीस प्रशासनाला सुरुवात होती आहे एफ आय आर म्हणजे काय हा महत्वाचा प्रश्न आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं त्याला म्हटलं जात असतं हे फार महत्वाचं आहे हा एफ आय आर दाखल करणे हा म्हणजे हा प्राथमिक मुद्दा असतो प्राथमिक माहिती अहवाल ज्याला आपण म्हणतो म्हणजे काहीतरी कोणाचे भांडण झालं कोणी काहीतरी तुमच्या विरोधात काही हे केलंय तुम्हाला त्रास देत आहे काहीतरी तुम्हाला वाटतंय बाबा या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तो गुन्हा नेमका का दाखल व्हावा कोणत्या कलमांमुळे दाखल व्हावा किंवा त्याच्यामागील कारणं कोणती आहेत पुरावे कोणते आहेत याची माहिती यफ आय आरमध्ये असते म्हणजे तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा तुम्हाला त्यांना ते म्हणावं लागतं की आमचा एफ आय आर दाखल करून घ्या आणि तो तो त्या ठिकाणी कंपल्सरी असतो पोलीस डिपार्टमेंटला कंपल्सरी असतो दाखल करून घेणे तुम्हाला कोणीही नाही म्हणू शकत नाही हे नीट लक्षात घ्या हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये ओके आता कुठे दाखल झाला तर सब्जी मंडी पोलीस स्टेशन जे आहे दिल्ली या ठिकाणी दाखल झाला राष्ट्रीय पोलीस स्मारक दोन हजार अठराला दिल्ली येथे स्थापन झालं मित्रांनो महत्त्वाचं आहे नोटिंग करा चला माझं तर म्हणणं आहे तुमच्याकडे वही पी असला पाहिजे महत्त्वाचे मुद्दे नोटिंग करा आता काही जणांना चांगलं आहे ज्यांनी आपलं चॅ चॅनल जॉईन केलं आहे जे चॅनलचे मेंबर्स आहेत त्यांना याच्या पी डी एफ्स मी पाठवत असतो हो वैयक्तिक त्यांच्या व्हॉट्सअपवर म्हणजे त्यांना नंतर त्या पी डी एफची पी डी एफच्या नोट्स काढता येतात ओके okay, तो एक मुद्दा आहे त्याच्यामुळे तुम्ही ग्रुपला जॉईनसुद्धा होऊ शकतात आपल्या खाली नंबर दिला आहे लिंक दिली आहे त्यावर तुम्ही जाऊ शकतात मात्र तुम्ही चालू चालूमध्ये सुद्धा व्हिडिओ बघत असताना या ठिकाणी नोट्स काढू शकतात ज्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात पुढचा मुद्दा मित्रांनो भारतातील पहिला रोबोट पोलीस कोठे तर हा आता हे लेटेस्ट आहे हां हे चालू घडामोडी म्हणूया आपण याला पोलीस प्रशासनासंदर्भातल्या दोन हजार एकोणीसला त्रिवेंद्रम केरळ तिरुवनंतपुरम या ठिकाणी पहिला रोबोट पोलीस या मुख्यालयात तैनात झाला पुढे महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे गडद निळा तुम्ही ते महाराष्ट्र पोलिसात चिन्ह बघितलं असेल ओके ते गडद निळा आहे जो माझा आता या पेनचा रंग आहे ना हाच गडद निळा रंग त्या ठिकाणी असतो महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र पोलीस दलाचे बोधवाक्य काय आहे सदरक्षणाय खलनिग्रहाय हे बोधवाक्य महाराष्ट्र पोलीस दलाचे आहे पोलीस रेजिंग डे कधी असतो मित्रांनो हे महत्वाचं आहे रेजिंग डे हा दोन जानेवारी तारीख लक्षात ठेवा पोलीस स्मृती दिन हा तर अनेक वेळा विचारला गेला प्रश्न आहे म्हणजे फक्त पोलीस भरतीलाच विचारला तर असंही नाही हा हे सरळ सरळसेवा एमपीसीच्या एक्झाम्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो हा प्रश्न एकवीस ऑक्टोबर हा पाठच असला पाहिजे म्हणजे पोलीस भरतीवाल्या विद्यार्थ्याला तर हे तोंड पाठत असलं पाहिजे जसं जितकं पंधरा ऑगस्ट आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे तितकं पोलीस भरतीवाल्यांसाठी पोलीस स्मृती दिन महत्वाचा आहे मित्रांनो आता अत्यंत कमी म्हणजे तुरळक दोन पाच टक्के लोकांना माहीत असेल की हा पोलीस स्मृती दिन का साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबर हा का ठेवलेला आहे कुणाबरोबर काय चकमकी घडल्या होत्या माहित आहे तुम्हाला कोणत्या देशाबरोबर आपले त्या ठिकाणी जवान शहीद झाले होते ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मला माहित आहे मी पुढील लेक्चरमध्ये सांगेल आपली लेक्चर सिरीज तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल म्हणजे याच्या आधी जे काही लेक्चर्स झालेले आहेत आपले जे के लेक्चर सिरीजमधले तेही बघा पुढचेही बघा कारण की मी या लेक्चरमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारत असतो त्याचे उत्तरं बरेच पुढच्या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते माझ्या बोलण्याच्या भोगामध्ये तुम्हाला मिळत असतात पुढे ध्वज दिन ध्वज दिन हा तर सरळ सरळ सगळ्या परीक्षांना येणारा प्रश्न सात डिसेंबर पोलीस वाहनाच्या दिव्याचा रंग काय मित्रांनो अंबर हे महत्वाचं आहे हे बऱ्याच जणांना मग घोळ होतो येत नाही तुम्हाला जे पी एस आयचे विद्यार्थी असतात मुलाखतीमध्ये असे काहीतरी विचित्र प्रश्न विचारले जातात जे वरिष्ठ अधिकारी असतात अनुभवाच्या आधारावर ते तुम्हाला प्रश्न विचारतात तुमचा अभ्यास असला पाहिजे मानवी हक्क दिन तुम्ही म्हणालो सर पोलीस खात्याचा आणि मानवी हक्काचा संबंध काय मित्रांनो मानवी हक्काचं जतन करण्याचं काम करण्यासाठीच पोलीस डिपार्टमेंट आहे तुमचे जे हक्क आहेत ना तुम्ही जे म्हणतात मला मूलभूत हक्क भेटलेले आहेत फंडामेंटल राईट्स भेटलेले आहेत त्याच्यासाठीच मानवी हक्क दिन आहे कोणत्या कलमामध्ये आहे बरं मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या सांगा बघू कोणत्या कलमात आहे कलम किती ते किती भाग किती ते किती राज्यघटनेत किती लोकांनी अभ्यास केला आहे किती जणांनी माझी व्हिडिओज पाहिलेले आहे चॅनलला राज्यघटनेवरील त्यांना सांगता येईल तुम्हाला सांगितलं मी राज्यघटनेचा अभ्यास करताना मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या तीन बाबींचे कलम तुम्हाला तो तोंडपाठच पाहिजे मग तुम्ही पोलीस भरती करा एम पी एस सी करा यू पी एस सी करा सरळ सेवा करा तोंडपाठ पाहिजे काय कोणता भाग आहे कोणते कलम आहेत किती कर्तव्य आहे किती हक्क आहेत या सगळ्या बाबी माहीत असल्या पाहिजे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला जे कलम माहीत असतील ते एक तरी कलम किमान खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे पोलिस दलाचे महत्वाचे कार्य काय मित्रांनो एका वाक्यामध्ये एका वाक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे काय कायदा व सुव्यवस्था राखणे महाराष्ट्रातील पोलीस दल हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ता? येतं तर गृह मंत्रालयाअंतर्गत म्हणजे पोलीस भरती कोणतं डिपार्टमेंट काढतं कोणतं मंत्रालय काढतं तर गृह मंत्रालय मग मला आता सांगा सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण माहीतच असलं पाहिजे तुम्ही पोलीस खात्या संदर्भात अभ्यास करतायत महाराष्ट्राचे गृहमंत्री माहीत असले पाहिजे आणि भारताचे गृहमंत्री सुद्धा माहीत असले पाहिजेत किती जणांना माहीत आहे बघूया जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा काय महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा चर्चेत होते ज्यांनी पोलीस भरतीबद्दल काही कालपरवा निवेदन दिलेलं आहे ओके ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात पुढे पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे मित्रांनो हा विषय राज्यसूचीत आहे मग आपल्या राज्यघटनेमध्ये तीन सूची आहेत किती तीन सूची मला हे सांगा ही कोणत्या परिशिष्टामध्ये आहे या तीन सूची आणि कोणकोणत्या आहेत पहिली सूची इथे आहे दुसरी सूची इथे आहे तिसरी सूची इथे आहे ही दुसरी सूची म्हणजे राज्यसूची जिच्यावर राज्य सरकार कायदे करू शकतं मग इथे केंद्र सरकार कायदे करू शकतं त्या सूचीला काय म्हणतात आणि राज्य केंद्र दोन्ही कायदे करू शकतात त्या सूचीला काय म्हणतात त्याच्यानंतर चौथी एक सूची असते जी की या तिन्हीमध्ये उल्लेख नाही अशी चौथी सूची असते माहीत आहे माहीत असलं पाहिजे ज्यांनी याच्या आधीचे लेक्चर्स बघितलेले आहे त्यांना याची उत्तरं पटपट देता येतील ज्यांना देता येत नाही त्यांनी समजायचं अरे आपल्याला आपण खूप पाण्यात आहोत काय म्हणतो मी त्याला पाण्यात पाण्यातून बाहेर या पुढे महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न नुसार चालते हा कायदाही तोंडपाठ असला पाहिजे मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न पी एस आय मेन्सला तर तुम्हाला याच्यातले कलम तोंडपाठ असावे लागतात ओके पोलीस भरतीला सुद्धा काही कलमांवर प्रश्न आलेले आहेत भारतात पोलीस खात्याची खरी सुरुवाती ब्रिटिश काळात झाली गुप्त राजघराण्याच्या काळामध्ये पोलिसांसारखे कार्य करणारा जो व्यक्ती होता त्याला चाट म्हटले जायचे ओके हे महत्त्वाचं आहे हा हे नवीन आहे नवीन आहे हे दुसऱ्या पुस्तकांमध्ये सापडत नाही मित्रांनो हे जे नोबल मेगा सामान्य ज्ञान आहे ना याच्यामध्ये मला बरेच मुद्दे असे जाणवले की त्यांनी खूप डीपमध्ये या ठिकाणी घटक कवर केले आहेत म्हणजे महसूल प्रशासनासंदर्भात सुद्धा यापूर्वीचं मी लेक्चर टाकलेलं आहे ते तुम्ही बघा त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे पुस्तकामध्ये चुका नाही आहे आणि मला वाटतं त्यामुळे एक दर्जेदार पुस्तक आहे आणि मला अभिमान आहे मी एक चांगल्या पुस्तकावर या ठिकाणी काम करतो आहे त्याचे व्हिडिओज तुमच्या समोर आणतो आहे पुढे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण मित्रांनो मानासिंह चुडासामा हे पहिले पोलीस प्रमुख मुंबई राज्याचे महाराष्ट्रातील पहिली महिला आय पी एस मीरा बोरवणकर अत्यंत महत्वाचं नाव प्रेरणादायी नाव तुम्हाला मीरा बोरवणकर यांनी एक आत्मचरित्र लिहिलं आहे माहीत आहे का माहीत असलं पाहिजे नेटवर सर्च करा सर्च करा आणि मला सांगा मीरा बोरवणकर यांचं आत्मचरित्र गाजलेलं आहे त्यांचा एखादा व्हिडिओ बघा महत्त्वाचा आहे म्हणजे मुलींसाठी तरी नक्कीच प्रेरणादायी आहे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक मित्रांनो पोलीस महासंचालक म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचे प्रमुख ओके प्रशासकीय प्रमुख पोलीस खात्याचे म्हणूया कृष्णाकांत पांडुरंग मेडेकर के पी मेडेकर हे पहिले पोलीस महासंचालक होते मग माझा तुम्हाला प्रश्न आहे सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत माहितच असलं पाहिजे जे विद्यार्थी मित्र पी एस आय पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त माहीतच असले पाहिजे आणि तुमच्या तुमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि तुमच्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त तुम्हाला माहितच असले पाहिजे किती जणांना माहीत आहे बरं म्हणजे एकाच कमेंटमध्ये कोण दे उत्तर देईल पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस आयुक्त तुमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि तुमच्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त पोलिस आयुक्त आता सगळ्या ठिकाणी असतात का खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पोलीस आयुक्त कुठे असतात आणि पोलीस अधीक्षक कुठे असतात दोघांमधला फरक काय आहे किती जणांना माहीत आहे घेतलं याच्या आधी मी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख खुशरू जहांगीर नानावटी एक मे एकोणीसशे साठ भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी मित्रांनो किरण बेदी अत्यंत पॉवरफुल व्यक्तिमत्व किरण बेदी यांचे काही आत्मचरित्र पुस्तकं फू फार गाजलेले आहेत तुम्हाला कोणते माहीत आहे बरं सांगा एक दोन पुस्तकाची नावं खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं लेक्चर असंच आपण शिकवतो ना शिकवण्यापेक्षा तुमच्याकडून विचारून घेतो प्रश्न विचारले गेले पाहिजे प्रश्नाचे उत्तरं देता आले पाहिजे तेव्हाच ते, ते लेक्चर प्रभाव प्रभावी होतं माझं लेक्चर जे विद्यार्थी मित्रांना आवडतं किंवा खिळवून ठेवतं त्याचं कारण हेच आहे मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत राहतो त्यांच्या डोक्याला त्या ठिकाणी सुपीक करण्याचं काम करतो ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम करतो संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरी पोलीस सल्लागारसुद्धा किरण बेदी आहेत मित्रांनो किरण बेदी एका राज्याच्या राज्यपाल आहेत कोणत्या राज्याचे आहेत सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्त्वाचं नाव आहे सांगता आलं पाहिजे एका केंद्रशासित प्रदेशाच्या आहेत की राज्याचे आहेत तेही खाली तुम्ही नीट ने, नीट सांगा तुम्हाला माहीत असलं पाहिजे भारतातील पहिल्या पोलीस महासंचालक महिला कांचन चौधरी महिला ओके भट्टाचार्य कांचन चौधरी भट्टाचार्य उत्तराखंड पहि महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक ही मुंबई राज्यानेच केलेली आहे महाराष्ट्राने केली आहे म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान वाटावा अशी ही घटना आहे आता तुम्हाला एस आर पी एफमध्ये मध्ये सुद्धा महिलांना घेणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे कोणत्या बटालियनमध्ये घेणार आहेत सांगा बरं जरा जे लोक अपडेट्स आहेत दररोजच्या बातम्या वाचतात त्यांना या ठिकाणी उत्तर देता येईल कुठली बटालियन आहे ज्या ठिकाणी महिलांची एस आर पी एफमध्ये भरती करण्यात येणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा राज्य राखीव पोलीस दल ज्याला आपण एस आर पी एफ म्हणतो याची विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली आहे एस आर पी एफची ची एस आर पी एफ म्हणजे काय सश विशेष स्पेशल रिझर्व पोलीस फोर्स ज्याला आपण म्हणतो ती थी या ठिकाणी आहे राज्य राखीव पोलीस दल ज्यांना आपण एसआरपीएफ म्हणतो स्थापना एकोणीसशे एक्कावन्नच्या मुंबई राखीव दल अधिनियमात हे माहित असलं पाहिजे या मित्रांनो पोलीस भरतीमध्ये एसआरपीएफ संदर्भातले प्रश्न येऊ शकतात कारण की ची पोलीस भरती असते लोहमार्ग पोलीस ज्याला आपण रेल्वे पोलीस म्हणतो ते सुद्धा असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित असलं पाहिजे होमगार्ड पोलीस म्हटलं की होमगार्ड बद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे पहिल्यांदा स्थापना मुंबईमध्ये एकोणीसशे सेहेचाळीसला झाली पुढे पी आणि डीवायएसपी यांचं प्रशिक्षण कुठे होतं या अकॅडमीचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे पोलीस प्रशिक्षण अकॅडमी नाशिक ओके त्याला एम पी ए म्हटलं जातं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो माहीत आहे तुम्हाला तुमचे पोलीस ए पी एस आय झाले मित्र कोणी डी वाय एस पी असतील तर ते या ठिकाणी ट्रेनिंगला जाऊन येतात ओके पुढे या आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की आपल्या आमच्या जे मिसेस आहेत मीना तुपी मॅडम त्यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे जी पोलीस प्रशिक्षण अकॅडमी आहे ना आतापर्यंतचे जेवढ्या पी एस बॅचेस झाल्या त्याच्यामध्ये पहिली महिला प्रशिक्षणार्थी होत्या मीना तुपे मॅडम की ज्यांनी स्वॉर्ड ऑफ ऑनर नावाचा ज्याला मानाची तलवार म्हटलं जातं तो, तो पुरस्कार मिळवला महिलेने मिळवला पुरुषांना मागे टाकून अभिमानास्पद बाब आहे तुम्ही युट्यूबला मीना तुपे पी एस आय एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते व्हिडिओज भेटतील आणि नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी येईल पुढे मित्रांनो आय पी एस पोलीस अधिकाऱ्यांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षण मिळतं म्हणजे कळतंय तुम्हाला डीवायएसपी एस पी एस प्रशिक्षण नाशिकला शिकला आयपीएस जे यू पी एस सी मधून होत आहेत त्यांचं प्रशिक्षण हैदराबादला मित्रांनो मग लहानसा प्रश्न आहे थोडंसं जे पी एस चे मित्र आहेत त्यांच्यासाठी आय एस अधिकारी जे असतात यांचं प्रशिक्षण कुठे होतं माहीत आहे तुम्हाला काही मित्रांना माहीत असेल ती संस्था कोणती आहे कोणती आहे कुठे आहे तिला शॉर्टमध्ये काय म्हणतात सांगा बघू त्याच्यानंतर इकडे जे डेप्युटी कलेक्टर होतात त्याच्यानंतर बी तहसीलदार वगैरे जे होतात यांचं प्रशिक्षण कुठे होतं पुण्यामध्ये एक संस्था आहे माहीत आहे का नाव तुम्हाला माहीत असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये पुणे पोलीस विभागाचं एक मासिक दक्षता हे मासिक तोंडपाठ असलं पाहिजे महाराष्ट्रात खुले कारागृह कुठे आहे पैठण पुणे मोर्शी या ठिकाणी आहे पुण्यातलं कुठे आहे मित्रांनो कारागृह त्याला एक विशिष्ट नाव आहे त्या एरियाला त्याचं नाव तुम्ही सांगू शकतात बघा प्रयत्न करा ज्यांचा अभ्यास आहे ते करतील या अभ्यासासाठी थोडं वाचलेलं असलं पाहिजे ओके महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक स्वाती साठे फोर्स वनची स्थापना पंधरा ऑगस्ट दोन हजार नऊला ला झाली आहे फोर्स वनचे प्रमुख सुद्धा विचारले गेलेले आहेत जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण आहेत सध्याचे आता हे तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बघत असणार आहे त्यावेळेस ते प्रमुख बदलत जाणार आहेत नेटवर हे सर्च करून ठेवा कुठेतरी वहीमध्ये लिहून ठेवा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त दिल्ले म्हणून गडचिरोली आणि चंद्रपूर यांना आपण ओळखतो तेही लक्षात राहू द्या फोर्स वन हे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर निर्माण केलेले आहे हे नीट लक्षात घ्या मित्रांनो एन एच जी अत्यंत महत्वाची अशी या ठिकाणचं गार्ड आहे यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने फोर्स वन तयार केले पुढे कर्नाटकच्या पहिल्या पोलीस महासंचालक निलमणी राजू गृहमंत्री हा गृह मंत्रालयाचा प्रमुख असतो आय पी एस अधिकाऱ्याची निवड सी करते कोण निवड यू पी एस सी करते मग नियुक्ती कोण करतं मित्रांनो तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी निवड आणि नियुक्ती फरक सांगितला आहे आणि याच्यासमोर बोललोय मी यू पी एस ज्या अधिकाऱ्यांची निवड होती त्यांची नियुक्ती कोण करतं एम पी एस सीतून अधिकाऱ्यांची निवड करण्याचं काम एम पी एस सी करते मात्र निवड आता हे बघा पी एस आय आणि डीवाय पी आहे निवड करते एमपीएससी मात्र मग नेमणूक कोण करतं नेमणूक आणि नियुक्ती हे दोन शब्द सेम आहे मात्र निवड हा शब्द वेगळा आहे ओके ज्याला आपण म्हणजे त्याच्यासाठी इंग्रजी शब्द बघा हे निवडसाठी इंग्रजी शब्द आहे ज्याला आपण सिलेक्शन म्हणतो मात्र जी आपण नियुक्ती म्हणतो त्यासाठी शब्द आहे पोस्टिंग काय पोस्टिंग कोण करतोय फरक लक्षात घ्या हे थोडंसं पोलीस भरतीवाल्यांच्या जा डोक्यावरून जाऊ शकत आहे मात्र तुमचे डोके आता सुपीक झाले पाहिजेत तुम्ही जर येड्या गावाने राहिलेत की आम्ही ते पोलीस भरती आहे ना आम्ही थोडं थोडं सोपं सोपं वाचत बसतो मित्रांनो येड्या गाबाळ्यांचं काम नाही आहे इथे नीट सांगतोय आपलं कसं सा कडक राहतं आपण डायरेक्ट समोरून वार करतो पण कडक काही लोकांना टोचतं ते त्याला बऱ्याच गोष्टी म्हणतात माझे गावरान शब्द आहेत आमचे मराठवाड्यातले मी ते बोलत नाही आता पण हे पोलिसवाल्यांना बोलावं लागतं तुम्हाला पोलीस झाल्यानंतर तुम्हाला तिकडची भाषा कळेल चांगली ओके ती मी अनुभवतो आहे माझी मिसेस पी आहे बहीण पी आय आहे काय अनुभव आहेत मला चांगले माहीत आहेत त्यांचे त्याच्यामुळे इथे कणखर असावं लागतं इथे कणखर असावं लागतं मग अभ्यासही तसा कणकर करावा लागतो फिजिकलही तसंच आतापासून तुम्ही परफेक्टली करून ठेवलं पाहिजे ओके आता महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा पोलीस आयुक्तालय आहेत कुठे कुठे आहेत सांगा बरं नावं सांगा तुमच्या तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे की नाही कोणाला माहीत आहे अकरा पोलीस आयुक्तालय किंवा आपापल्या जिल्ह्याचं नाव तरी खाली कमेंट करा बरं मग आमच्या जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय आहे म्हणून अकराचा आहे का ओके तो महत्वाचा मुद्दा आहे पुढे पोलीस अकादमी संचालक पहिली महिला अरुणा बहुगुणा हे पोलीस आयुक्तालयामध्ये काही अपडेट झाले असेल तुम्ही आता व्हिडिओ पाहता तेवढेच तरी ते काही कमेंट बॉक्समध्ये सांगा एकूण पोलीस परिक्षेत्र किती आहेत आठ आहेत मित्रांनो तुम्हाला माहित असलेले एक परिक्षेत्र सांगा आपण हे बघणार आहोत पार्ट टूमध्ये याच्या याद्या आहेत तुम्ही जे लोक नवीन आहेत आपल्या जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्या पुढील घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे जेव्हा मी पार्ट टू टाकेल तेव्हा हे डिटेल्स घेणार आहेत मी पोलीस आयुक्तालयाची यादी असेल परीक्षेत्राची यादी असेल हे आपल्याला पोलीस प्रशासन मित्रांनो हा व्हिडिओ जे पार्ट तीन करणार आहे मी हे पोलीस आणि पी एस आयवाल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे एकदम सेवाच करून ठेवली पाहिजे आपल्याकडे ते तुमच्याकडे परफेक्ट असते पाहिजे आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा जे तयारी करतायत त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहेत आता पोलीस कायदा व सुव्यवस्था ही राज्य राज्यसूचित आहे आपण बघितलं सर्वोच्च पद कोणते हे महत्वाचं आहे महाराष्ट्र पोलिस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते आता इथे एक लहानसा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये भेटणार आहे पोलीस महासंचालक यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो हे फार महत्वाचं इंटरेस्टिंग नावं आहेत आता बऱ्याच जणांना हो पी एस आय पी एस आय माहिती याला इंग्रजीत काय म्हणायचं मराठीत काय म्हणायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस उप निरीक्षक असं पी एस आय ला म्हणतो मग पोलीस महासंचालकाला काय म्हणतात जरा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पोलीस आयुक्त स्तरावर पोलीस आयुक्त हा वरिष्ठ आय पी एस अधिकारी आहे आयुक्त स्तर हा कुठे असतो ग्रामीण भागात की शहरी भागात मित्रांनो अत्यंत नवीन विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न विचारतोय अत्यंत नवीन जे जुने आहेत त्यांना तर हे माहीतच असलं पाहिजे तोंडपाठ असलं पाहिजे मित्रांनो पुढचा मुद्दा आता जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक असतात बरोबर सोपे सोपे प्रश्न तुम्हाला आणखी इथे विचारतो पोलीस आयुक्त यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ओके okay, पोलिस अधीक्षक यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात मला सांगायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे मात्र किती जणांना हे येतं तुमचं काय नेमकं का बेसिक्स आहेत ते मला कळू द्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांना एक स्टार असतो आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हटलं की इंग्रजीमध्ये काय म्हणायचं म्हणजे थोडक्यात हे असिस्टंट पी एस आय म्हणजे यांना ए यस आय असं म्हणतात असिस्टंट सब इन्स्पेक्टर असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं पुढे पोलीस उपनिरीक्षकांना दोन स्टार असतात ज्यांना आपण पी एस आय म्हणतो ना त्यांना दोन स्टार हे स्टार लक्षात ठेवा बघायचं आता आपण एखाद्या ठिकाणी पोलिसवाले दिसले खाकी दिसली किती स्टार आहे एक स्टार आहे का दोन स्टार आहे त्यानुसार ते चालत असत तीन स्टार तीन असेल तर पोलीस निरीक्षक ज्यांना पी आय म्हटलं जातं जे मोठ्या पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात ओके त्यांच्या खाली ए पी आय सुद्धा असतात ते लक्षात ठेवा आता पी एस आय हा अराजपत्रित आहे नॉन ग्रॅज्युटेड आहे मित्रांनो ए पी आय हा राजपत्रित क्लास टू अधिकारी आहे पी एस आय हा अराजपत्रित क्लास टू अधिकारी आहे लक्षात ठेवा अराजपत्रित आणि राजपत्रित याच्यातला फरक तुम्हाला माहीत असला पाहिजे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ज्याला आपण सी आय डी म्हणतो याचं मुख्यालय पुण्याला आहे मित्रांनो आता सी आय डी मालिका सगळ्यांनी पाहिली असेल सी आय डीचा लाँग फॉर्म खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा किती जण लक्षात ठेवतात जरा बघू द्या एकोणीसशे चारची स्थापना आहे सी आय डीचे घोषवाक्य दोन हजार बारामध्ये जाहीर झाले दिशान्वेषण सत्यग वेशनार्थ हे घोषवाक्य आहे महाराष्ट्र सुरक्षा दल जे आहे त्याचं मुख्यालय मुंबईला आहे आता हे एम एस एफ म्हणजे नेमकं काय कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये जे संक्षिप्त नावं मात्र काही जणांना माहीत असणार आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या एम एस एफचे चे घोषवाक्य काय आहे सुरक्षा विश्वास हे एम एस एफचे चे घोषवाक्य आहे पुढे मित्रांनो राज्य गुप्त वार्ता विभाग एस आय डीचे चे मुख्यालय मुंबई आहे किती जणांना माहीत आहे आय डीचा लाँग फॉर्म माहीतच असलं पाहिजे हा पी एस आय ची मुलाखत देणाऱ्यांना हे माहीतच असलं पाहिजे तोंडपाठ असलं पाहिजे पोलीस भरतीवाल्यांना तोडपाठ असलं पाहिजे पुढच्या लेक्चरमध्ये मी ते स्पेशल घेणार आहेत संक्षिप्त रूप महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी जे आहे एम आय ए याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी पी एस आय पहिल्या पी एस आय कुसुम भालचंद्र देव या होत्या ज्यांनी आत्मकथा लिहिलेली आहे आपली ड्युटी फर्स्ट नावाची भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी श्रीमती कल कमलाम्मा या त्रावणकोरच्या केरळच्या आहेत पी आय आणि डी वाय एस पी जे आहेत मित्रांनो हे राजपत्रित वर्ग एकचे अधिकारी आहेत पी वा वर्ग एक ज्यांना आपण गॅजेटेड क्लास वन म्हणतो ते आहेत पी आय आणि डी वाय एस पी पुढे सव्वीस नोव्हेंबर एक दोन हजार आठचा जे मुंबईचा दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये शहीद झालेले अधिकारी ज्यात अशोक कामटे विजय साळस्कर हेमंत करकरे संदीप उन्नीकृष्णन तुकाराम उंबळे असे एकूण सतराजणं शहीद झालेले आहेत अनेता हल्ल्याच्या चौकशीसाठी रामप्रधान समिती नेमली होती पुढे राज्यांना पोलीस महासंचालक नेमणुकीसाठी युपीसीने शॉर्टलिस्ट केलेल्या तीन नावांमधूनच नेमणूक करावी लागेल असा निर्णय दोन हजार अठराला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणतो आहे की युपीसीच्या म्हणजे ती त्याला थी आपन, चा जी वरिष्ठ श्रेणी वगैरे म्हणतो आपण च्या सल्ल्यानेच या ठिकाणी ही नेमणूक झाली पाहिजे पोलीस महासंचालकांची पुढे इंटरपोल इंटरपोल ही एक आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना आहे मित्रांनो ओके इंटरनॅशनल पोलिस ऑर्गनायझेशन आपण जिला म्हणतो लेऑन फ्रान्स पोलीस हा पी पोलाइटनेस म्हणजे नम्र असावा असं यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पोलिसची व्याख्या केलेली इंटरपोल आहे इंटरपोलने तुम्हाला माहीत आहे का इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे माहीत असलं पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पोलीस पी म्हणजे पोलाइटनेस ओ म्हणजे ओबिडियन्स आज्ञाधारक यल म्हणजे लॉयलिटी आहे लॉयल्टी म्हणू आपण त्याला निष्ठावंत हा म्हणजे इंटेग्रिटी प्रामाणिक सी म्हणजे करेज आणि ही म्हणजे इफिशियन्सी कार्यक्षम मित्रांनो तुम्हाला पोलीस बनायचं आहे पी एस आय बनायचं आहे नम्रता तुमच्यात असली पाहिजे अज्ञाधारकपणा असला पाहिजे निष्ठा असली पाहिजे आपल्या कामाप्रती तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे आपल्या सेवेशी तुमच्यामध्ये धैर्य असलं पाहिजे संयम असलं पाहिजे जिद्द असली पाहिजे डर नको ज्याला आपण म्हणतो घाबरटपणा नको आणि पुढे तुम्ही कार्यक्षम असले पाहिजेत ओके तरच पोलीस खात्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जा आणि देशाची राज्याची सेवा करा महाराष्ट्र वाहतूक पोलीस शाखा महाराष्ट्रामध्ये महामार्ग वाहतूक सॉरी महामार्ग वाहतूक एकोणीसशे त्र्याण्णवला स्थापन झाली लाचलुचपत प्रतिबंधक सा स्था जी शाखा आहे जिला आपण अँटी करप्शन ब्युरो म्हणतो त्याची एकोणीसशे शेहेचाळीसला स्थापना आहे पुढे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो एकोणीसशे सत्तावन्नला आहे त्याचं मुख्यालय मुंबईला आहे तसंच होमगार्ड असेल रेल्वे पोलीस असेल आणि महामार्ग पोलीस हे जे आहेत यांचा जे सुरक्षा विभाग आहे महामार्ग पोलिसाचा हे सगळी मुख्यालय मुंबईला आहे राज्य मानवी हक्कायोगाची स्थापना करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र दोन हजार एक महाराष्ट्र सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी सिंधुदुर्ग मुंबई राज्याने एकोणीसशे पंचावन्न मध्ये महिला पोलीस भरती केली होती माहीत असलं पाहिजे महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्या बघिते एक पोलीस स्टेशन असतं महाराष्ट्रात पोलीस महासंचालकाच्या मदतीला विशेष पोलीस पोलीस निरीक्षक नेमलेले असतात महा निरीक्षक ज्यांना आपण म्हणतो आहे त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी पार पाडणे अपेक्षित असतं तसेच या तीन विशेष महानिरीक्षकांना आस्थापना गुन्हा अन्वेषण प्रतिबंध कायदा व सुव्यवस्था इत्यादी कामे करावी लागतात प्रत्येक पोलीस आयुक्तालयावर एक पोलीस आयुक्ताची नियुक्ती असते एस पी असतात ते पोलीस आयुक्तालय हे शहराच्या ठिकाणी असतात त्यांचे परिमंडळ केलेले असतात या परिमंडळावर पोलिस आयुक्त हे उपायुक्त ज्यांना आपण ए सी पी म्हणतो जे राज्यसेवेतून नेमलेले असतात त्यांचं नियंत्रण असतं पोलीस आयुक्तांचे मुख्य कार्य हे शहरात असते मित्रांनो मी तुम्हाला याच लेक्चरमध्ये प्रश्न विचारला होता शहरासाठी पोलीस आयुक्त आहे मग मिरवणुका सभा चित्रपट यांना परवानगी देणे ही सगळी कामं पोलीस आयुक्त करत असतात अजून बरंच काही बाकी आहे ते पुढील लेक्चरमध्ये आपण बघू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून ठेवा आणि ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकतात खाली सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन हे बटन आहे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करण्यात येईल आणि पीडीएफ पाठवण्यात येईल डेली सगळ्या लेक्चर्सच्या ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि सुद्धा ते येत राहणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू